अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्रतीक्षा चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सेनगाव तालुक्यातील गोरेगाव जिल्हा परिषद प्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्पाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण प्रयोगाचे सादरीकरण केले आहे। ज्ञानकलेची प्रशंसा करून विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले। गोरेगाव येथील जिल्हा परिषद प्रशाळेत 22 ऑगस्ट रोजी जिल्हा अधिकारी जयवंशी, जिल्हा परिषद CEO HP तुमोड, शिक्षण अधिकारी सोनटक्के, डायटची शिंदे यांनी नियोजन भेट दिली असता प्रशाळेच्या वतीने प्रयोग प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट प्रकल्प तयार केले होते। यामध्ये स्मार्ट सिटी, नाविन्यपूर्ण भारत आदी प्रयोगांचा समावेश होता। स्मार्ट सिटी प्रयोगात विविध नाविन्यपूर्ण संकल्पना मांडल्या गेल्या होत्या। या प्रयोगाचे उत्कृष्ट सादरीकरण विद्यार्थी धीरज जगन्नाथ पाटील यांनी प्रयोग अधिकाऱ्यांच्या मनावर बिंबवला। प्रयोगासाठी धनराज इरच्छे, चैतन्य कावखरे, निलेश कावखरे, अभिषेक कावखरे, आशिष गिरे, महादेव कावखरे या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले। तसेच नाविन्यपूर्ण भारत प्रयोगाचे सादरीकरण मांडणी धनश्री किलचे, रोहिणी कावखरे, हिमानी मांडकर, प्रतीक्षा कावखरे, वैष्णवी धामणकर, श्वेता पोफडे या विद्यार्थिनींनी करून प्रशंसा मिळवली होती। यासह इतरही प्रयोगाचे यशस्वी सादरीकरण करण्यात आले। अधिकारी वर्गांनी विद्यार्थ्यांच्या ज्ञानकलेची प्रशंसा करून गौरवले आहे। सादरीकरण कार्यक्रमास मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, पालक आणि नागरिकांची उपस्थिती होती। आपण बघू शकता इथे स्टेशन आहे। जे वृद्ध व्यक्ती असतात त्यांच्यासाठी ऑटोमॅटिक स्टेअरकेस आहेत, त्यांना कष्ट घ्यावे लागणार नाही। शेतीतून उत्पादित झालेले फळे भाज्या ते सर्व ट्रान्सपोर्ट मार्केटमधून विकल्या जातील। त्यानंतर दवाखाना, हॉस्पिटल, फ्रेंड्स हॉस्पिटल किंवा हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल ही सध्याच्या जगातली सर्वात मोठी समस्या आहे। तर आपण इथे हॉस्पिटल जे काही सिटीतील लोक असतील व शहरातील लोक असतील ते सर्व आजारी जरी पडले असतील ते इथे आपला इलाज करू शकतील। पवनचक्कीवरून आपण विद्युत निर्मिती करू शकतो। त्यानंतर हे जे सर्व काही लाईटची जोडली आहे ती वेळेची बचत होण्यासाठी ती लाईटची जोडली आहे आणि सिरीजने जोडलेली आहे, एक्सर जोडणीने जोडलेली आहे, त्यामुळे त्या जास्त खर्चही लागत नाही व वेळेची बचतही होते। त्याचे वेळेची बचत त्यासाठी आम्ही वेगवेगळे वायर प्लस मायनस प्लस पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।